तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे. तर इयत्ता 10वीची जी बोर्ड परीक्षा आहे ती अत्यंत जवळ आलेली आहे आणि त्या दृष्टीनं विषय आहे गणित भाग एक. तर ते गणित भाग एकचे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओपासून सुरू करतोय, त्यामुळे महत्त्वाच्या प्रश्नांचा हा पहिला भाग असणार आहे. जेवढे प्रश्न मी तुम्हाला ह्या प्रत्येक भागामध्ये सांगणार आहे बोर्ड परीक्षेपर्यंत, तर त्या प्रत्येक जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे बोर्ड परीक्षेच्या दृष्टीनं तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवणार आहोत, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक पासून. प्रश्न क्रमांक एक काय दिलेला आहे बघा, 7x + 8y बरोबर आहे 12 आणि 8x + 7y बरोबर 18 आहे. तर तुम्हाला कोणती किंमत शोधायची आहे, x + y बरोबर किती ही किंमत शोधायची. आता इथे एकूण दोन समीकरणं दिलेली आहेत. सगळ्यात पहिल्यांदा हे आधी ओळखा की कुठल्या प्रकरणातलं आहे, तर हे आहे दोन चलातील रेषीय समीकरण या प्रकरणात. तर त्याच्यामध्ये समीकरणांना आधी नंबर द्या, 7x + 8y बरोबर किती आहे 12, त्याला क्रमांक एक दिला पहिल्या समीकरणाला, आणि दुसऱ्या समीकरणाला 8x + 7y बरोबर आहे 18, तर त्याला समीकरण क्रमांक दोन दिवे. आता ज्यावेळी तुम्हाला x + y किंवा कधी कधी x - y ही विचारतील तसेही प्रश्न आपण घेऊया, तर x + y विचारेल त्यावेळी तुम्हाला काय करावं लागेल, शक्यतो दिलेल्या दोन समीकरणांची काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल. तर आता आपण इथे तेच करूया, समीकरण एक व समीकरण दोनची बेरीज करून. तर समीकरण एक आणि समीकरण दोनची काय करूया, बेरीज करूया. मग समीकरण एक आणि समीकरण दोनची बेरीज करायची म्हणजे काय, तर समीकरण एकाखाली एक असे लिहा, 7x + 8y बरोबर 12 आणि दुसरं समीकरण किती आहे, तर 8x + 7y बरोबर 18. तर या दोन्हींची सुरुवातीला काय करा, बेरीज करा. तर बेरीज म्हणजे एक्सचा सहगुणक 7 आहे, इथे 8 आहे, सहगुणकांची बेरीज. 7 आणि 8 किती येणार आहे, 15x. 8 आणि 7 किती येणार आहे, 15y. आणि मग इथे 12 आणि 18, तर यांची बेरीज किती येणार आहे, 30 येणार आहे. आता इथे एक लक्षात ठेवा, ज्यावेळी अशा प्रकारे x + y विचारलं जातं तेव्हा इथे समान संख्या येते, जसं की इथे 15 आणि 15 समान संख्या आलेली आहे. तर बेरीज करून किंवा वजाबाकी करून इथे नेहमी समान संख्या येते हे लक्षात ठेवा, तरच आपल्याला x + y शोधणं सोपं जातं. मग आता काय करायचं बघा, इथे एक वाक्य लिहायचं, थोडक्यात लिहितोय मी, दोन्ही बाजूस 15 ने भागून. दोन्ही बाजूस कितीने भागायचं, 15 ने भागायचं. आता 15 ने भागायचं म्हणजे काय, तर 15x/15 समीकरणाच्या दोन्ही बाजूस 15 ने भागणं म्हणजे प्रत्येक पदाला कितीने भागायचं आहे, 15 ने भागायचं आहे. 15x / 15y/15 आणि 30/15 बघा, प्रत्येकाला मी 15 ने भागलेला आहे. आता बघा इथे 15 1 15, 15 ला 15 कॅन्सल झाले, 15 1 15, इथेही 15 ला 15 कॅन्सल झाले, म्हणजे फक्त कोण राहिले, x + y बरोबर. आता 30 ला 15 ने भागायचं, 30/6 म्हणजे काय, त्याला भागायचं. 15 1 15 15 × 30 म्हणजे x + y बरोबर किती येणार आहे सांगा, 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. x + y बरोबर 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न सोडवला. आता आपण दुसरा प्रश्न बघूया याच्यातला. आता आपण दुसरा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक दोन काय आहे बघा, ज्या वर्ग समीकरणाची मुळे -3 व -4 आहेत असे वर्ग समीकरण काय करायचं आहे, तयार करायचं आहे. कोणतं वर्ग समीकरण करायचं आहे, आता याच्या नावातच आहे कुठल्या प्रकरणातलं आहे हे, नक्कीच वर्ग समीकरण या प्रकरणातला हा प्रश्न आहे. आणि काय करायचं याच्यामध्ये, तुम्हाला मुळे दिलेली आहेत -3 आणि -4, अशी कोणतीही दोन मुळे दिली जातील आणि त्याच्यावरनं तुम्ही वर्ग समीकरण तयार करायचं. तर हे कसं सोडवायचं बघा, अतिशय सोपी पद्धत अशी आहे. तर सुरुवात करताना काय करायचं, समजा अल्फा व बीटा ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहे, दिलेल्या वर्ग समीकरणाची. हे वाक्य पहिल्यांदा लिहायचं, समीकरणांची वर्ग समीकरणाची मुळे आहेत. आता इथे दिलेलं आहे वर्ग समीकरणाची मुळे कोण दिलेले आहेत, -3 आणि -4, याचा अर्थ काय, तर अल्फा किती असणार आहे, -3, आणि दुसरं बीटा, बीटा किती आहे, -4, असा त्याचा अर्थ झाला. कारण आपण मुळांना काय म्हणलंय, अल्फा आणि बीटा, आणि इथं मुळे काय दिलेली आहेत, -3 आणि 4, म्हणजे α - 3 β - 4. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, तर α - β याची किंमत शोधून काढायची, म्हणजे -3 + 4
आता -3 आणि -4 असा जर विचार केला तर चिन्ह बघा, कोणत्याही संख्येचं चिन्ह हे त्याच्या समोर असतं. 3 च्या समोरचं चिन्ह काय आहे? वजा किंवा ऋण आहे. 4 च्या समोरचं चिन्ह ऋण आहे. चिन्ह समान असल्यास काय करावं? बेरीज करावी. मग 4 आणि 3 किती येणार आहे? तर 7 येणार. त्यामुळे -7, याचा अर्थ अल्फा अधिक गीटा बरोबर -7. चिन्ह समान म्हणून आपण बेरीज केली आणि चिन्ह सुद्धा वजा किंवा ऋण चिन्ह द्यायला विसरायचं नाही. आपण 3 आणि 4 7 लिहितो पण ऋण चिन्ह द्यायला विसरतो. त्यामुळे -7 असं लिहायचं, अल्फा अधिक बीटा. दुसरं तुम्ही शोधायचं आहे याच्यात अल्फा गुणिले बीटा. अल्फा गुणिले बीटा म्हणजे काय? तर -3 अल्फाची किंमत गुणिले बीटाची किंमत -4. आता हे झालं बेरजेचं, हा नियम कशासाठी? बेरजेसाठी. आता इथे गुणाकार, तर गुणाकार आधी करून घेऊया. 3 गुणिले 4 किती येणार? 12. आणि वजा वजा काय होतील? चिन्ह ऋण ऋण काय होतील? धन म्हणजे अधिक धन. मग नुसतं तुम्ही 12 लिहिले तरीही चालेल. म्हणजे अल्फा गुणिले बीटा किती आले? 12. त्याचं अचूक उत्तर आलेलं आहे. आता वर्ग समीकरण तयार करायचं जे सूत्र आहे, तर बघा ते सूत्र कसं आहे. x² वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. एक्स वर्ग हे सूत्र आहे त्याचं, याला काय लिहायचं तिथे? सूत्र असं लिहायचं. मग आता याच्यात किमती टाकूया आपण. x² दुसऱ्या स्टेपमध्ये अल्फा अधिक बीटाची किंमत किती आलेली आहे? तर -7. बघा इथं वजा आहे आणि अल्फा अधिक बीटाची किंमत सुद्धा किती आहे? वजा. त्याला काय जोडायचे? एक्स जोडायचे सूत्रातले एक्स. अल्फा गुणिले बीटा, अल्फा गुणिले बीटा किती आहे? 12 बरोबर 0. आता हे जरासं मी इकडे इथे लिहितो ते शेवटचं उत्तर. तर ते वर्ग समीकरण जे आपल्याला पाहिजे ते आता इथे बघा. इथे 2 ऋण चिन्ह आहेत. ऋण ऋण काय होणार? धन. वजा वजा अधिक म्हणजे x² अधिक 7x आणि पुढचे किती आहे? -12 बरोबर 0. हे तुमचं जे वर्ग, याच्यानंतर ही स्टेप, हे तुमचं पाहिजे असणारं वर्ग समीकरण आहे. म्हणजे त्याचं अचूक उत्तर काय आलं? x² अधिक 7x अधिक 12 बरोबर 0. हे त्याचं अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीनं ते आपण शोधलेलं आहे. तर पहिले 2 प्रश्न झालेत, आता आपण तिसरा प्रश्न बघूया. पहिले 2 प्रश्न आपले झालेले आहेत, आता तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न हा अंकगणिती श्रेणीवरचा आहे. तर काय दिलेलं आहे बघा याच्यामध्ये? 3, 8, 13, 18 ही जी अंकगणिती श्रेणी आहे, तर याच्यामध्ये 30वं पद किती ते शोधून काढायचं. म्हणजे ही दिलेली पूर्ण जी अंकगणिती श्रेणी आहे त्याच्यामध्ये 30वं पद किती ते आपल्याला शोधायचं आहे. तर दिलेली अंकगणिती श्रेणी आपण लिहूया आधी. दिलेली अंकगणिती श्रेणी असं थोडक्यात लिहिलं तरी चालेल. किती दिलेले आहे? 3, 8, 13, 18. आता प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की ही अंकगणिती श्रेणी आहे, त्यामुळे तुम्ही परत त्यातला फरक पडताळून ती अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते ठरवायची गरज नाही. फक्त 3, 8, 13, 18 एवढं लिहायचं. आता याच्यानंतर याच्यातलं जे पहिलं पद आहे ए, बघा पहिले पद कोणतं आहे? 3. तर त्याला ए बरोबर 3 असं लिहा. आता डी जर तुम्हाला काढायचं असेल तर t2 वजा t1 म्हणजे दुसरे पद वजा पहिले पद करायचं. काय करायचं? t2 वजा t1. मग बघा याच्यामध्ये t2 वजा t1 डी बरोबर t2 आहे 8, 8 वजा 3 म्हणजे डी बरोबर किती येणार आहे? 5. म्हणजे ए ची किंमत मिळालेली आहे तुम्हाला 3 आणि डी ची किंमत मिळालेली आहे 5. म्हणजे ए आणि डी च्या किमती पहिला शोधून घेतल्या. आता सूत्र लिहायचं आहे tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले डी. तर हे काय आहे? nवे पद शोधण्याचं सूत्र आहे. तर कंसामध्ये तसं लिहा, हे सूत्र आहे. आता tn चं सूत्र झालं, आता त्याच्यानंतर कितवे पद शोधायचं आहे? तर इथे एक सॉरी असा एक प्रश्नचिन्ह करा की 30वे पद शोधायचं आहे. म्हणजे t30 बरोबर प्रश्नचिन्ह. आपल्याला काय शोधायचं आहे? कितवं पद? t1 म्हणजे पहिलं, t2 म्हणजे दुसरं. तसं शोधायचं कितवं आहे? t30 म्हणजे 30वे पद शोधायचं आहे. मग आता इथे tn यांची किंमत किती ठेवणार आपण? 30, कारण 30वं पद शोधायचं आहे. a किती आहे? 3 अधिक यांची किंमत आहे 30. तर 30 वजा 1 गुणिले डी ची किंमत किती आलेली आहे? 5. तर ह्या सगळ्या किमती त्याच्यामध्ये ठेवल्या t30 बरोबर. आता पुढच्या स्टेप आपण इकडे करूया. म्हणजे t30 बरोबर, आता इथून पुढे बघा जरासं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कंस सोडवायचा आहे. म्हणजे 3 अधिक याच्यामध्ये क्रमानं तेच करायचं. जर पद शोधायचं असेल तर 30 वजा 1 येणार आहे 29 आणि त्याला गुणिले किती करायचे? 5.
त्याच्यानंतर बघा चुकून 3 अधिक 29 अशी चूक करू नका. तर पहिल्यांदा काय करा, 29 ने 5 ला गुणा, म्हणजे 3 अधिक 5 9 45 येतील, 7 4 बरोबर, 4 7 आले. आणि परत 5 × 10 10 आणि 4 येणार आहे 14, तर येणार आहे ते 145. आता मग राहिलेली बेरीज करा, 3 अधिक 145 म्हणजे 148, म्हणजे T30 बरोबर 148. त्यामुळे खाली उत्तर लिहायचं, हे शेवटचं उत्तर लिहायला विसरायचं नाही, 30वे पद बरोबर 148, आणि मग त्याला चौकट करायची. अशा प्रकारे हा 2 गुणांचा प्रश्न असतो, परीक्षेत येतो. आणि असं जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. तुम्ही याच्यामध्ये T1 T2 अशी त्याला नावं पण देऊन मग हे सोडवू शकता, किंवा डायरेक्ट जरी सोडवायला घेतलं तरी चालेल. हा, प्रत्येक स्टेप व्यवस्थित तुम्हाला समजली असेल. प्रश्न 3रा झाला, आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 आहे की जो अर्थनियोजन या प्रकरणावर आधारित आहे. चौथ्या, एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे, GST चा दर 18%, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळतो? हे बघा, एखादी वस्तू असते त्याची एक मूळची किंमत असते, त्याला करपात्र रक्कम म्हणतात. त्याच्यावर GST बसते, जी काय आहे ती 18% वगैरे. आणि मग ती GST आणि ही मूळ किंमत दोन्ही मिळून काय होतं, ग्राहकाला तेवढे पैसे, तेवढे रुपये तिथे द्यावे लागतात. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बघा, जी दिलेली माहिती आहे करपात्र रक्कम, करपात्र रक्कम, करपात्र रक्कम किती आहे म्हणून सांगितलं 586 रुपये. आता GST चा दर किती टक्के, दर म्हटलं की तो टक्क्यामध्ये असतो. GST चा दर किती टक्के दिलाय, तर 18% दिलेला आहे. आणि आता GST चा दर 18% दिल्यानंतर GST ची रक्कम काढायची, GST ची रक्कम म्हणजे किती रुपये, रुपयामध्ये GST हा टक्क्यामध्ये झाला, आता रुपयामध्ये GST किती द्यावा लागेल तो काढूया. तर काय काढायचं बघा, 18% किंवा असं लिहिले, सॉरी थोडक्यात आता लिहितो मी, करपात्र रकमेच्या 18%. बघा हे थोडक्यात लिहिलेलं आहे, कर म्हणजे करपात्र रकमेच्या किती टक्के, 18%. अशा प्रकारे ते काढायचं. मग करपात्र रक्कम किती आहे, 586, त्याला गुणिले 18 करायचे आणि भागिले 100. का, कारण 18% म्हणजे 18% म्हणजे छेद किती, 100. तर 586 रुपये करपात्र रक्कम आहे, त्याचा 18 म्हणजे 18/100. आता इथे काय करूया, सगळ्यात पहिल्यांदा तर आधी 586 × 18 याचं उत्तर किती येतं ते शोधूया. तर बघा याच्यामध्ये ठीक आहे, 18 ने गुणता येत असेल तर डायरेक्ट 18 ने गुणा. 8 × 48 8 7 4 परत 8 × 8 64 64 आणि 4 हे 68 परत 5 6 परत 8 × 5 40 आणि हे वरचे 6 46. एक गुणाकार झाल्यावर 0 द्यायचा आणि परत 1 ने गुणायचं, म्हणजे किती येणार, 6 × 1 6 8 × 1 8 आणि 5 × 1 5. मग आता यांची बेरीज करायची बघा, 8 यांची बेरीज, 8 × 0 8 8 × 6 14 येणार, 7 6 1 8 × 6 14 आणि किती येणार 15 7 6 1 4 × 5 9 × 1 10 म्हणजे उत्तर किती आलं, 105 सॉरी 10548. आता पॉईंट द्यायचा आहे अजून, तर हे लक्षात ठेवा, 10548 आलाय तो गुणाकार. तर तो गुणाकार इथं लिहूया, किती आलाय तो गुणाकार, आता हा केलेला आपण 10548, पण अजून छेदात किती आहेत, तर 100 आहेत, म्हणजे याला 100 काय करायचं, भागायचं. छेदात किती आहेत, 100, त्यामुळे 100 भागायचं. पण आता खरोखर 100 भागायची काही पूर्ण गरज नाही, किती शून्य आहेत 100 वर, 2 शून्य. तर 2 शून्य असल्यामुळं बघा हे असं लिहिलं, मागून संख्या बघा कुठे आहे, 8 4, मागून 2 संख्येनंतर काय द्यायचे, दशांश चिन्ह द्यायचे. 2 शून्य असल्यामुळं मागून 2 संख्या 1 2 म्हणजे 8 आणि 4 याच्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे उत्तर GST ची रक्कम किती आली, 105.48. आता एकूण किंमत आपल्याला शोधायची आहे. आता एकूण किंमत कशी असणार आहे, तर एकूण किंमत ही करपात्र रक्कम अधिक GST ची रक्कम. बघा एकूण किंमत कशी असणार आहे, करपात्र रक्कम अधिक GST ची रक्कम, या दोन्हींची बेरीज करायची, किती करपात्र रक्कम आहे आणि तुम्ही काढलेली GST ची रक्कम, या दोन्हींची बेरीज करायची. आता बेरीज करताना बघा, करपात्र रक्कम आहे 586 आणि त्याच्यामध्ये मिळवायचे आहेत 105 सॉरी
105.48. आता 0.48 ते राहणारच आहे, मग 105 आणि 586 यांची बेरीज करूया, म्हणजे किती येणार, 5 आणि 6 11 आले, परत त्याच्यानंतर 7 1 येतील, 8 आणि 1 9 आणि 5 आणि 6 म्हणजे 691 रुपये आणि 48 पैसे किंवा 691.48, त्यालाच आपण पैशामध्ये कसं वाचतो, 691 रुपये आणि 48 पैसे, अशा प्रकारे हे त्याचं अंतिम उत्तर इथे येणार आहे. हां, तर ही सगळ्या स्टेप्स इथे काय करायच्यात, व्यवस्थित इथे सोडवायच्या आहेत. पहिला जीएसटीची रक्कम काढायची आणि एकूण किंमत काढताना हे येणार. हां, आता शेवटचं वाक्य लिहायचं तिथे, ग्राहकाला तो बिल्ट किती रुपयाला मिळेल, ते वाक्य शेवटी इथे लिहा, शेवटचं उत्तर लिहायची सवय ठेवा, ग्राहकाला तो बिल्ट किती आलेला उत्तर, 691.48 रुपयात मिळेल, हे तुमचं अंतिम उत्तर असणार आहे. पहिले 4 प्रश्न आपले ह्या व्हिडिओमध्ये, पहिल्या व्हिडिओमध्ये झालेले आहेत. साधारण 4 ते 5 प्रश्न आपण, 4 ते 5 प्रश्न रोजच्या व्हिडिओमध्ये आपण एका घेत जाऊया. जेवढे काही व्हिडिओ असणार आहेत तुमच्या बोर्ड परीक्षेपर्यंत होणार आहेत, तर ते सगळे महत्त्वाचे प्रश्न त्याच्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर होणार आहेत. त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आठवणीनं आपल्या मित्रांना सुद्धा हे चॅनल सजेस्ट करा, जेणेकरून ते जे 10वीची परीक्षा देत आहेत मराठी माध्यमचे विद्यार्थी, तर त्यांना सुद्धा आपल्याला काय होईल, हे सर्व व्हिडिओ बघता येतील. तसंच जे सेमीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण इंग्लिश मिडियममध्ये आणि सेमीसाठी, तर त्याच्या इंग्लिशमध्ये ते प्रश्न आणि उत्तरं काय केलेली आहे, तयार केलेली आहे. त्याची जर लिंक हवी असेल तर ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही सेमी इंग्लिशसाठी आणि इंग्लिश मिडियमसाठी जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा बघू शकता. ओके, चॅनल परत एकदा सांगतो, सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या फ्रेंड्सना शेअर करा. तसंच या व्हिडिओच्या खाली व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायला विसरू नका. ओके, थँक्यू.